नमस्कार संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या वतीनं आयोजित केल्या जाणाऱ्या व्हर्च्युअल सी फोर मालेमध्ये आज आपण एका विशेष व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत या वेब व्याख्यानमालेची संकल्पना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर मुरलीधर चांदेकर सरांची आहे आणि चांदेकर सरांच्या कल्पनेतून साकारल्या जाणाऱ्या या वेब व्याख्यान मालेमध्ये आज आपण फ्लाईट लेफ्टनंट शिवाली देशपांडे यांना भेटणार आहोत एक असं व्यक्तिमत्व ज्यांना भेटून विशेषतः महाविद्यालयामध्ये शिकणाऱ्या तरुणांना एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून प्राप्त होणार आहे आज आपण शिवाली देशपांडे यांचा इंटरव्ह्यू घेणार आहोत आणि या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून त्यांचा जीवनपट आणि त्यांचं कार्य उलगडण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत एक अत्यंत प्रभावी व्यक्तिमत्व असा ज्यांचा उल्लेख करता येईल असं व्यक्तिमत्व आज आपल्याला भेटणार आहे नागपूरला प्रहार ही संस्था सर्वश्रुत आणि सर्व मान्य आहे प्रहारचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गवासी कर्नल सुनील देशपांडे यांच्या अभूतपूर्व विजन मधून तयार झालेली जी संस्था आहे प्रहार या कर्नल सुनील देशपांडेंची कन्या म्हणजे फ्लाईट लेफ्टनंट शिवाली देशपांडे ज्यांना आपण भेटणार आहोत या प्रहार संस्थेच्या वतीनं काम करत असताना शिवाली देशपांडे यांचं जे व्यक्तिमत्व बहरत गेलं याआधी त्या एकोणविशे सत्त्याण्णव ते दोन हजार या कालावधीमध्ये भारतीय वायुसेनेमध्ये पायलट ऑफिसर म्हणून त्यांनी शॉर्ट सर्व्हिस कमिशन या अंतर्गत सेवा दिली एअर ट्रॅफिक कंट्रोल आणि फ्ला फायटर कंट्रोल ब्रांच मध्ये त्यांनी काम केलं होतं एअरफोर्स अकॅडमीच्या पासिंग आऊट परेडमध्ये एक अत्यंत अभिमानाची गोष्ट की एअरफोर्स अकॅडमीच्या पासिंग आऊट परेडमध्ये नेतृत्व करणारी भारतातली पहिली मुलगी असा सन्मान शिवाली देशपांडे यांच्या नावाने आहे तरुणांना ऊर्जावान बनवण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधणं हे त्यांचं एक मिशन आहे आयुष्याचं आणि प्रहार समाज जागृती संस्थेच्या वतीनं आता त्या मोठ्या प्रमाणात काम करतात सैनिकी प्रशिक्षण देणारी प्रहारी संस्था या संस्थेमध्ये त्या जोडल्या गेलेल्या आहेत आपल्या वडिलांचं कार्य त्या मोठ्या धडाडीनं पुढे नेत आहेत यासोबतच बेस्ट सिनियर विंग एन कॅडेट गोल्ड मेडल त्यांना तत्कालीन पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव यांच्या हस्ते मिळालं होतं दोन हजार पंधरामध्ये नागपूर महानगरपालिकेच्या वतीनं आउटस्टँडिंग वुमन ऑफ नागपूर फॉर एक्झेम्पलरी सोशल वर्क हा पुरस्कार त्यांना मिळाला आनंदाची गोष्ट म्हणजे हे कार्य त्या इतक्या निरंतर आणि सातत्यपूर्ण पद्धतीने करीत आहेत की त्यांना हा अवॉर्ड दोन हजार एकोणवीस मध्ये पुन्हा मिळाला तरुणांशी संवाद साधून एकंदरीत तरुणांना ऊर्जावान बनवणे सैन्य दलामध्ये सहभागी होण्यासाठी प्रेरणा देणे आणि एक अत्यंत सकारात्मक जीवन जगण्यासाठी प्रोत्साहित करणे अशा पद्धतीचं मिशन जीवनामध्ये बाळगणाऱ्या शिवाली देशपांडे यांच्याशी आपण मुलाखतीच्या माध्यमातून संवाद साधणार आहोत मी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या वतीनं शिवाली देशपांडे यांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आणि आपण आता या मुलाखतीच्या दोन भागांच्या माध्यमातून त्यांचं व्यक्तिमत्व त्यांचं कार्य त्यांच्या जीवनामध्ये त्यांना आलेले अनुभव आणि एकंदरीतच तरुणांना सकारात्मक आणि प्रभावी जीवन जगण्यासाठी प्रेरित करणारं व्यक्तिमत्व कसं घडत असतं आणि त्यांच्या प्रेरणेनं आपलं व्यक्तिमत्व कसं घडायचं यासंबंधीचा विचार आपण समजून घेणार आहोत मुलाखतीच्या या एकंदर दोन्ही सत्रांमध्ये मी शिवाली देशपांडे आणि सोबतच या मुलाखतीच्या माध्यमातून जोडल्या जाणाऱ्या प्रत्येकाचं मनापासून स्वागत करतो आपण भेटूयात शिवाली देशपांडे यांना या मुलाखतीच्या पहिल्या भागामध्ये शिवाली देशपांडेंचं मी मनापासून परत एकदा स्वागत करतो मी सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे एक असं व्यक्तिमत्व ज्या व्यक्तिमत्वाला भेटून आनंद होतो आणि आपल्याला ऊर्जा प्राप्त होते अशा व्यक्तिमत्वाला भेटताना त्यांच्या जीवनाबद्दल जाणून घेताना फार मनापासून आनंद होतो आहे शिवाली तुमच्याशी आम्ही बोलत असताना विशेषत या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून आपण संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ त्याच्याशी संलग्नित असलेल्या वेगवेगळ्या महाविद्यालयातील तरुण तरुणींपर्यंत आपण पोहोचणार आहोत आणि त्या अनुषंगानं तुमचं आयुष्य जाणून घेणं आमच्यासाठी अतिशय आनंदाचा विषय आहे पहिला प्रश्न मला जो तुमचं एकंदरीत व्यक्तिमत्व बघितल्यानंतर मनामध्ये येतो की आपण द कर्नल सुनील देशपांडे यांच्या कन्या आहात आणि त्यामुळे तुमच्या बालपणी जेव्हा ते बालपणीचं विश्व सगळं तुमच्या मनामध्ये असणार आहे तर कर्नल सुनील देशपांडे यांची मुलगी म्हणून जगत असताना तुमच्या इतर मैत्रिणींपेक्षा तुमचं बालपण काही वेगळं होतं का हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे जयहिंद मी एक सैनिक आहे आणि सैनिक असल्यामुळे आम्ही एकमेकांना आणि देशवासियांना जयहिंद म्हणून वेलकम करतो तर सगळ्यात पहिले या सगळ्या तरुणांना आणि आपल्याला पण जय हिंद मला असं वाटतं की आपण कुठलंही कार्याची सुरुवात जेव्हा करतो ही मुलाखतीची सुरुवात आपण केलेली आहे आपण प्रश्न जो विचारलं खूप स्तुत्य आहे त्या प्रश्नाचं उत्तर मी देईनच पण मी जिथे कुठे जाते तिथे माझं भाषण किंवा मा, माझं वक्तव्य सुरू करण्याच्या पहिले मी आपलं हे दायित्व समजते कारण आज आपण इथे बसलेलो आहोत आपण आपलं जीवन हे सुरळीत आपलं चाललेलं आहे ही गोष्ट वेगळी की ही वैश्विक महामारी सध्या आलेली आहे पण आपण सगळे सुखरूप आहोत सुरक्षित आहोत आणि आपण ह्या स्वातंत्र्याचा उपभोग घेऊन राहिलेलो आहोत आपण आपल्याला जे आवडतं ते आपण करू शकतो आपल्याला जे, शकत जे आ, क्षेत्र हवंय ते निवडू शकतो त्यात आपण प्रावीण्य प्राप्त करू शकतो आपल्याला हवं ते आपण उद्योग व्यवसाय हे करू शकतो आणि आपण आपले विचार हे प्रखर रूपने मांडू शकतो हे फक्त आणि फक्त एका गोष्टीमुळे की आज आपला देश हा सुरक्षित आहे आपल्याला आपल्या देशामध्ये वावरताना एक सुरक्षिततेची भावना आपल्यामध्ये असते आणि आपला देश हा सुरक्षित का आहे कारण आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्या काही स्वातंत्र्य लढायामध्ये ज्यांनी कोणी आपल्या प्राणाचे बलिदान दिलेले आहेत आणि स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतरही जितक्या युद्ध जितके जितके लढाई आपल्या देशांनी लढलेल्या आहेत त्या सगळ्या युद्धांमध्ये जेवढे सैनिक आपल्या देशासाठी ज्यांनी वीरगती हे प्राप्त केलेलं आहे आणि ज्यांनी आपलं रक्त या भारत भारतभूमीसाठी सांडवलेलं आहे त्या सगळ्या सैनिकांना नमन करून त्यांना श्रद्धांजली देऊन मला असं वाटतं कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात आपण पहिले करायला हवी तर सगळ्यात पहिले मा भारतीला शतशत नमन आणि या सगळ्या सैनिकांसाठी यांची यांनी जे शौर्य दाखवलं आणि आपल्या भारत मातेसाठी आपले प्राण गमवले आहेत त्यांच्यासाठी मी म्हणू इच्छिते कर्नल वीरेंद्र प्रताप सिंग हे आर्मीमध्ये डॉक्टर होते कर्नल होते सुंदर कविताय हे लिहायचे लिहितात अजूनही राष्ट्रकवी आहेत त्यांच्या काही अप्रतिम ओळी आहेत त्या ओळी म्हणून मी आपल्या सैनिकांविषयी श्रद्धांजली अर्पित करते आणि त्याच्यानंतर तुमच्या प्रश्नांच मी उत्तर देऊ इच्छिते भूल कर संघर्ष की सारी व्यथाए लिखी तुमने शौर्य की नूतन कथाएं तुम चले तो चली कितनी प्रार्थनाएं तुम गिरे तो रो पडी सारी दिशाएं विदा तुमको दे रहे धरती गगन राष्ट्र के, के प्रहरी तुम्ही शत नमन राष्ट्र के प्रहरी तुम्ही सतशतन मन आपण आता प्रश्नाकडे वेळू आपल्या आपला प्रश्न होता की कर्नल सुनील देशपांडे यांची मी पुत्री आणि कर्नल सुनील देशपांडे हे सैन्यामध्ये होते त्यांची मी मुलगी आणि बाकी जे माझे मित्रमैत्रिणी होते त्यांच्यामध्ये मा मला काय फरक जाणवला किंवा माझ जे आ, जे जडण जडणघडण होत ते कुठल्या प्रकारे झालेलं आहे मी जेव्हा मला जेव्हा कळायला लागलं जेव्हा जगामध्ये काय होतं ह्या सगळ्या गोष्टी कळायला लागल्या मी अगदी लहानपणापासूनच खूप धाडसी प्रवृत्तीची होती मी एका प्रकारे खूप जास्ती खेळांमध्ये होती अभ्यास करणे ह्याच्यामध्ये थोडस कमी लक्ष होतं पण लक्ष नव्हतं असत भाग नाही कमी लक्ष होतं मी धाडसी उपक्रम खूप करायची मी लहानपणापासून जिमनॅस्टिक्स मध्ये मी होती कारण मला माझ्या वडिलांनी मी आणि माझी मोठी बहीण आम्ही दोघी नागपूरमध्ये आमच्या आजी आजोबांजवळ राहायचो कारण माझ्या वडिलांची सैन्यामध्ये असल्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी बदली व्हायची जिथे जिथे ते जायचे तिथे तिथे आई आणि माझे वडील जायचे जिथे त्यांची फिल्ड uh, एरियावरती पोस्टिंग असायची म्हणजे त्यांची बॉर्डरवरती पोस्टिंग असायची किंवा त्यावेळेला जसं uh, uh, नॉर्थ ईस्ट मध्ये फॅमिलीज अलाउड नव्हत्या परिवाराला तुम्ही नव्हते नेऊ शकत तर त्यावेळेला आमची आई पण आमच्या बरोबर राहायची काश्मीरमध्ये जेव्हा माझे वडिलांची बदली असायची तेव्हा माझी आई आमच्याच बरोबर राहायची तर बाकीच्या वेळेला पण आम्ही आमच्या शिक्षणासाठी माझ्या वडिलांनी आम्हाला स्थायी नागपुरात ठेवलं होतं आमच्या आज, आजी आजोबांकडे आणि माझे वडील जिथे जिथे त्यांचे बदली व्हायची आपल्या देशाची सेवा करत ते जायचे त्याच्यामुळे वडिलांशी भेटण्याचा ओघ जो होता तो फार कमी यायचा किंबहुना सुट्टीमध्ये यायचा उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही ते, ते, ते वेळेला सुट्टी घ्यायचे ते इथे यायचे आणि मग त्यावेळेला जो आमचा आमचं जे रंग आपण म्हणतो ना जो रंग जम जात आहे अलग ही किरदार उठाकर लाता आहे तर त्या वेळेला तसं आमचा एक माहोल राहायचा पण पन लहानपणापासूनच माझी आणि माझ्या मोठ्या बहिणीमध्ये खूप जमीन आसमानांच अंतर आहे माझी मोठी बहीण ही आर्टिस्ट आहे ती गाणं म्हणायची सुंदर पण मी अगदी तिच्या अगदी ऑपोजिट झाली मी धाडसी प्रवृत्तीची ड्रॉइंग आणि गाणं ह्याच्यात बिलकुल गंध नाही पण मी नेहमी खेळांमध्ये आणि मला काहीतरी व्हायचं आहे ह्या जगामध्ये मी ह्या गोष्टीमध्ये नेहमी अग्रेसर राहायची लहानपणापासूनच मला हा खूप एक शॉक होता की आपल्या चार चार पाच मैत्री मित्र मैत्रिणींना गोळा करून मी त्यांना काहीतरी बोलून दाखवायची काहीतरी म्हणजे एक लहानपणापासूनच भाषण द्यायची म्हणा किंवा एक, 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 एक मित्रांशी बोलून आपले अनुभव सांगायची किंवा बाबा जेव्हा घरी येतात ते आपले अनुभव सांगतात ते अनुभव मी माझ्या मित्रमैत्रिणींना केव्हा सांगेन आणि ते मी अगदी ऍक्टिंग करून सांगायची आणि त्यावेळेला जेव्हा मी चौथी पाचवीत होती त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांवरती आम्ही ऐकायचो आणि माझे वडील पण हे सेकंड मराठा लाईट इन्फंट्री ह्या बटालियन मध्ये सैन्याच्या होते त्याच्यामुळे त्यांची जी रेजिमेंट होती ती मराठा लाईट इन्फंट्री आणि ह्या रेजिमेंटचा जो युद्ध घोष आहे तो पण आहे बोल छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि त्याच्यामुळे ह्या रेजिमेंटमध्ये आणि बाबांच्या बटालियन मध्ये छत्रपतींच्या वेगवेगळ्या गोष्टी ह्या खूप प्रचलित राहायच्या कुठेही बाबांच्या युनिटमध्ये काही सणवार सण वार असेल तर त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन चरित्र ह्याचं चित्रण व्हायचं ते बघण्यामध्ये मा मला खूप इंटरेस्ट असायचा आणि एका प्रकारे मी एका एका गर्ल्स स्कूलमध्ये होती मुलींच्या शाळेत होती त्याच्यामुळे मुलींच्या शाळेत असल्यामुळे एक त्या काळी धाडसी मुलगी असणं खूप जास्ती मी मध्ये होती मी कराटे शिकायची त्याच्यामुळे थोडस माझा कल हा मुलींकडे कमी किंवा एका मुलीला जे आवडतं कला कुसळ शिवणकाम ह्या गोष्टीकडे कमी पण माझं एक्सपोजर जे होत ते बाहेरच्या जगाकडे खूप असायचं मी लहानपणापासून बाबा ज्या काही गोष्टी करायच्या मोठ्यांच्या बरोबर मी त्यांच्या पायाशी बसून त्यांचे हावभाव बघायची त्यांच्या गोष्टी ऐकायची त्यांना मनात ते बोलताना त्यांना काय वाटत असेल ह्याचा विचार करत राहायची आणि त्याच्यामुळे मला माझ्या सगळ्या मैत्रिणी ज्या होत्या किंवा माझ्या आजूबाजूचे जे काही सगळे माझे मित्रमैत्रिणी होते ते मला नेहमी म्हणायचे की ही तर नक्की मोठी झाल्यानंतर काहीतरी वेगळी होणार आहे हिच्याकडून आपल्याला अपेक्षाच ही, ही काहीच नाही करू शकत ही ना डॉक्टर करू शकत ना इंजिनियर होऊ शकत कारण त्यावेळेला जो जो ट्रेंड होता जी फॅशन होती ती फक्त दोनच गोष्टींची होती की एखादा युवक हा जेव्हा आपलं करिअर निवडायचा तेव्हा तो फक्त डॉक्टर किंवा इंजिनिअर निवडायचं त्याच्यामुळे पण मला कधी या गोष्टीमध्ये काही फरक वाटायचा नाही ना माझ्या मित्रमैत्रिणींना वाटायचं आम्ही सगळे अतिशय घनिष्ठ आमची मैत्री होती आम्ही खूप एकमेकींना सांगायचो आमच्यामध्ये काय काय थोडेसे अवगुण आहेत कसं आपण सुधरवू शकतो ही एक सवय मला लहानपणापासून लागली होती किंबहुना असं जर म्हंटल तरी काही हरकत नाही की इट वॉज इन द जीन्स बाबा हे एक अधिकारी होते सैन्यामध्ये आणि एका अधिकाऱ्यामध्ये सैन्यामध्ये काय काय गुण हे अपेक्षित असतात ते गुण बाबांमध्ये असल्यामुळे ते गुण उपजात माझ्यामध्ये ते गुण आले होते किंबहुना त्यांना बघून बघून माझ्यामध्ये ती प्रेरणा आली होती थैंक uh, यू शिवाली जी ये बहुत अच्छा जवाब आपने दिया लेकिन एक इससे रिलेटेड बहुत इंपॉर्टेंट सवाल मैं आपसे पूछना चाहता हूँ लेकिन उससे पहले मुझे एक जानना एक छोटी सी बात जानना है कि जैसा आपने कहा कि आपके अंदर वो जो एक अलगपन था जैसे स्कूल में आप कुछ अलग एक्टिविटीज में पार्टिसिपेट करती थी मुझे थोड़ा सा एक अलग सवाल जो आजकल बहुत ज्यादा जिसके बारे में सोचा जाता है और आप भी युवाओं के बीच में रहती है युवाओं से बातें करती है तो इसलिए मैं आपसे ये जानना चाहता हूं कि किसी भी इंसान का करियर जब तैयार होता है तो जैसा आपने कहा कि आपके जींस में कुछ बातें थी कुछ चीजें आप अपने पिताजी से सीखती थी और उनके माध्यम से जैसे वो आर्म आर्म फोर्सेस फोर्सेस में थे आप भी उसी तरह से आर्म फोर्सेस आपने ज्वाइन की थी लेकिन ये जो इंस्टिंक्ट होता है जैसा आपने बहुत अच्छा उदाहरण दिया कि आपके बहन का व्यक्तित्व कुछ अलग था तो एक ही घर में दो अलग अलग व्यक्तित्व थे तो मुझे आपसे ये सवाल पूछना है आप युवाओं से बात करती है तो इसलिए

किसी भी युवा का जो करियर होता है वो करियर सबसे पहले उसके पसंदीदा चीजों में से होना चाहिए ये मुझे बहुत प्रखरता से लगता है अगर उसे कोई क्षेत्र पसंद नहीं है क्योंकि मेरा ही उदाहरण अगर लिया तो मैं बचपन से मुझे मैथ्स में बिल्कुल इंटरेस्ट नहीं था तो इंजीनियरिंग ये मेरे आ, मेरे करियर के जो ऑप्शंस थे उसमें से निकल गया था लेकिन मुझे हाँ साइंस में बहुत इंटरेस्ट था साइंस में खासतौर पर बायोलॉजी बायोलॉजी में मुझे बहुत इंटरेस्ट था तो मेरे पास करीब एक आ, आ, 60, 60 मेरा ये था कि मैं कुछ अलग करूंगी उस उन दिनों किरण बेदी की बहुत चर्चाएं होती थी किरण बेदी के बारे में कहानियां हम सुनते थे पेपर में काफी किरण बेदी के बारे में पढ़ते थे तो तब जब मैंने ये सोचा था कि मुझे कुछ अलग करना है तब Uh, कुछ पैमाने पर मेरे पिताजी स्वर्गीय कनल देश इनका तो प्रभाव था ही लेकिन किरण बेदी जी इनका भी प्रभाव मेरे uh, मानसिकता के ऊपर uh, आने लगा था धीरे धीरे लेकिन मेरा थोड़ा सा इंटरेस्ट बायोलॉजी में भी था तो मुझे लग रहा था कि शायद मैं कहीं डॉक्टर भी बन जाऊं या शायद मैं किरण बेदी की तरह वर्दी पहन वर्दी पहनने की जो चाह थी मुझ वो चाह जो है वो मुझ में बचपन से आई थी मुझे ये बहुत आ, साफ तौर पर यहाँ पर बताना है सारे युवाओं को और युवाओं के माध्यम से उनके पालकों को कि कभी भी पालकों ने अपना सपना पूरा करने के लिए अपने बच्चों से वो सपना पूरा करने की जो अपेक्षा रहती है वो अपेक्षा मुझे लगता है कही कहीं ना कहीं बच्चे को उतनी सफलता प्राप्त नहीं करने देती है क्योंकि पालकों को आजकल लगता है कि मुझे जो मेरे बचपन में करने को नहीं मिला वो मेरे मैं मेरे बच्चे के द्वारा पूर्ण करूंगा या पूर्ण करूंगी मेरे पास जो पालक आते हैं कि मुझे मेरे बच्चे को सेना में भर्ती करना है मेरा सबसे पहला सवाल उस बच्चे से होता है कि क्या आपको वाकई में सेना में जाने का इंटरेस्ट है और मुझे कई बार मतलब करीब थर्टी परसेंट तीस टका मुझे जवाब मिलता है कि हमें सेना के बारे में कुछ नहीं पता है तो सेना में क्या होता है क्या नहीं होता है मुझे मम्मी ने या पापा ने बताया इसीलिए मैं ये आया हूं आपके पास तो पालकों से एक अनुरोध करती हूं आपके युवाओं के द्वारा कि अपने सपने पूरा आप नहीं कर सके इसके लिए आप अपने बच्चों के द्वारा दार, उस सपने को पूरा करने की जो सोच अगर रखते हैं तो उस सोच में शायद आप अपने बच्चे की इंडिविजुअलिटी को खो देंगे और उसकी जो सफलता प्राप्त करने की चाह है उसकी जो खुले आसमान में उड्डान भरने की जो चाह है वो चाह को शायद आप कहीं मारेंगे उनके पंख को आप कहीं काटेंगे बच्चे को जिस क्षेत्र में इंटरेस्ट है या बच्चे को जो लगता है कि मैं ये अच्छा कर सकता हूं फिर चाहे कुछ भी हो मुझे एक कहानी याद आती है मैंने एक पढ़ा था कहीं कि एक छोटा सा बच्चा उसकी दादी उसको स्कूल ले जा रही होती है सुबह सुबह पैदल पैदल ले जा रही होती है और उसका बच्चे का हाथ पकड़ के ले जा रही होती है सुबह सुबह की स्कूल थी सुबह सात बजे की इसीलिए इतनी सुबह गाड़ियां चलनी रस्ते के ऊपर नहीं शुरू हुई थी तो उस लड़के ने देखा कि एक तांगे वाला अपने घोड़े को हाकते हुए बड़े रुबाबदार तरीके से टांगे को चला रहा था उस बच्चे ने उस टांगे वाले को देखा और बड़ा प्रभावित हुआ क्या रुबाबदार घोड़ा है क्या मजा आ रहा होगा उस टांगे वाले को उस टांगे को दौड़ाते हुए उसने अपने दादी की तरफ देखकर कहा दादी मुझे बड़ा होकर टांगे वाला होना है टांगे वाला बनना है मुझे तो उसकी दादी ने इतना सुंदर जवाब दिया उसकी दादी ने उसको कहा बेटा तुम बनो जरूर टांगे वाला बनो लेकिन किस प्रकार का टांगे वाला जिस प्रकार के श्री कृष्ण महाभारत के युद्ध में अर्जुन का रथ उन्होंने जिस प्रकार से चलाया उस प्रकार का तुम टांगे वाला बनो इस प्रकार का प्रोत्साहन अगर पालक अपने बच्चों को देंगे तो मुझे लगता है कि यह देश विश्वगुरु जरूर जल्दी बन जाएगा और दूसरी चीज आपके जो बच्चे हैं वो सफलता प्राप्त करेंगे दूसरा आपको जो सवाल था कि कौन से इंस्टिंक्ट थे जिन इंस्टिंक्ट को हमें पहचान कर अपने जीवन का मार्ग ये चुनना है थोड़ा सा इस इंस्टिंक्ट को एक आध्यात्मिक जवाब में देना चाहती हूँ लेकिन मुझे लगता है कि हमारे युवा आध्यात्मिक जवाब थोड़ा सा ग्रास नहीं कर पाएंगे इसलिए उसे सरल बनाती हूं मैं कि हमारे एक अंदर की आवाज होती है कई बार युवाओं ने यह अनुभव किया होगा कि हम किसी चीज के लिए कुछ करना चाहते हैं अंदर से कुछ जवाब आता है या अंदर से हमारा मन अपने आप को कहता है कि ये चीज गलत है या ये चीज सही है मान लो आजकल का जो ट्रेंड है जैसे बच्चे मोबाइल पर ज्यादा रहते हैं माता पिता चिल्लाते हैं मोबाइल पर ज्यादा मत रहो बच्चे अगर अपने अंतरात्मा से पूछे अगर अपने मन में सोचे तो उनको भी ये पता है कि पढ़ाई करना ये मेरे लिए जरूरी है अभी महामारी के कारण तो ऑनलाइन पढ़ाई हो रही है ये बात अलग है लेकिन इस ऑनलाइन पढ़ाई के अलावा जो बच्चे वीडियो गेम्स खेलते हैं जो बच्चे मोबाइल फोन पर यूट्यूब पर अलग अलग गाने देखते हैं कम उम्र में तो इन ये चीजें उनके लिए गलत है ये बच्चों को पता है लेकिन अपने अंदर की आवाज को वो सुन नहीं पाते तो इसीलिए जो युवा पीढ़ी है मैं छोटे बच्चों को नहीं कहूंगी युवा पीढ़ी से मैं ये आग्रह करना चाहूंगी कि थोड़ी सी अपनी अंतरात्मा को टटोलिए, थोड़ा सा अपने आप में झांकी अपने आप को पूछिए कि आपको जिंदगी में वाकई में क्या करना है आपको स्वयं आपका मार्ग ये दिखाई देगा और आपका मार्ग जब आपको दिखाई देगा साफ तौर पर और जब आप अपने इच्छाओं को अपने पालकों के समक्ष रखेंगे तो मुझे इस चीज की गारंटी है कि आपके पालक जरूर आपकी इच्छाओं का आदर करेंगे और आपको यह स्वतंत्रता देंगे कि आप अपने पसंदीदा व्यवसाय या करियर को आप चूज करें मेरे हिसाब से जैसे मेरे साथ हुआ था ना मेरे माता ना मेरे पिता ने मेरे ऊपर दबाव डाला था कि तू ने ये बनना चाहिए क्योंकि उन्होंने बचपन से मुझ में कुछ क्वालिटीज देखे थे मराठी तमंतत ना कि बास्त कुछ ऐसा उन्होंने बचपन से मुझ में देखा था और इसी वाजपी इस इसको कमांड किया था उन्नीस uh, से लेकर उन्नीस तक तीन साल तक मणिपुर तथा मिजोरम के घने जंगलों में उन दिनों वहां पर उग्रवाद बहुत फैला हुआ था नागा उग्रवाद था वहां पर और वहां पर जो मणिपुर और मिजोरम में जो भी uh, आर्ट और एंड क्राफ्ट्स जो भी चीजें होती थी पापा जब भी छुट्टी पर आते थे तब वो चीजें यहां पर लाते थे जब उसके पहले वो छुट्टी पर आए थे तब उन्होंने मुझे देखा था कि मैं किस प्रकार से पढ़ाई करती हूँ या किस प्रकार से मेरे आ, मेरे शरीर की आ, आ, जो मैं पैर के मूवमेंट्स मेरे हाथ के मूवमेंट्स करती हूँ तो उनको उनको ये गारंटी हुई कि इस लड़की का जो शरीर है इसके शरीर इसका शरीर ये रबर जैसे है और इसीलिए उन्होंने वहां पर तय किया कि इस बच्ची को मैं जिमनेस्टिक्स के क्लास में डालूंगा उन दिनों जैसे आजकल मॉडर्न टेक्नोलॉजी उपलब्ध है मैट वगैरह लगता है जिम्नास्टिक्स के लिए अलग अलग उपकरण लगते हैं वैसे उन दिनों वहां पर था नहीं उन दिनों लाल मिट्टी के ऊपर जहां पर कुश्ती लड़ी जाती है वहां पर आ, हम लोगों ने जिम्नास्टिक्स सीखे थे लेकिन मेरे पिताजी जब वापस गए थे मणिपुर में तब वहां से उन्होंने बाम्बू के जो शूट्स होते हैं वो लाए थे वहां पर केन मालखाम ये बहुत प्रचलित है और उनकी इच्छा थी कि मैंने केन मलखम ये सीखना चाहिए जिम्नास्टिक्स के साथ साथ और मैंने उसमें प्रावीण्य प्राप्त करना चाहिए उन्होंने ये मेरे लिए लाया था और वहां से वो प्रोत्साहन मिला वहां से मुझे भी एक ऊर्जा प्राप्त हुई कि हाँ मुझे जो अच्छा लगता है उसमें मेरे पिताजी और मेरी माताजी का साथ मुझे है मेरे ऊपर दबाव नहीं है और जब युवा ये दबाव रहित होता है जब उसके सिर के ऊपर कोई भी प्रकार का प्रेशर नहीं होता जब उसको स्वतंत्रता मिलती है अपने खुद के निर्णय लेने की तब उसको ये अनुभव होता है कि उसमें असीम शक्ति और ऊर्जा आती है अपने ध्येय को हासिल करने के लिए और तब जब वो निकल पड़ता है तब जाकर सफलता उसके कदम चूमती है Uh, मैं यही बात आपसे सुनना चाहता था कि आप जिस तरह से आर्म फोर्स अपने जॉइन किए तो आर्म फोर्स ज्वाइन करने के पीछे का जो कारण है वो आपके पिताजी आर्म फोर्स में थे और इसलिए आपने ज्वाइन किया ऐसा नहीं था लेकिन आपके अंदर जो इंस्टिंक था उस इंस्टिंग की वजह से आपने आर्म फोर्स ज्वाइन किया बहुत अच्छी बात आपने कही कि जैसा आर्म फोर्स ज्वाइन करना एक क्रेज होती है लेकिन वो क्रेज की वजह से आर्म फोर्स ज्वाइन करना ये कुछ अच्छी बात नहीं है अगर दिल में सही माने में देश की इस तरह से सेवा करने की इच्छा अगर युवाओं के मन में है तो ही आर्म फोर्स ज्वाइन करना युवाओं के लिए

की तुमचं जीवन एकंदर तुम्ही मागे वळून पाहत असताना असा कुठला क्षण तुम्ही सांगू शकता की ज्या क्षणाला सैन्य दलामध्ये सामील होण्याचं तुमचं झालं अगदी एखादी वीज चमकावी आणि साक्षात्कार जसं म्हणतात ना म्हणजे व्हावा असं तुमच्या जीवनामध्ये तो क्षण कुठला आहे तो आम्हाला जाणून घ्यायचा आहे की त्या क्षणी तुमचं हे पक्क झालं की आता मी आर्म फोर्सेस जॉईन करणार आहे त्या क्षणासंबंधी आम्हाला जरा सांगा खर तर किरण बेदी ह्या माझ्या आयुष्यामध्ये एक गेम चेंजर ठरल्या कारण त्या काळी सैन्यामध्ये महिलांना अधिकारी पदावर घ्यावं की नाही याची चर्चा सुरू होती आणि त्याचा निष्कर्ष निघत नव्हता सरकारकडून आणि त्यावेळेला किरण बेदींच्या एकंदर व्यक्तिमत्वावरून मी खूप प्रभावित झाली होती तर मी हे निश्चित केलं होतं की मी घालीन तर मी युनिफॉर्म घालीन आणि त्याच्या आधी जो तो एक क्षण होता तुम्ही म्हंटल तो एक क्षण म्हणजे माझ्या आयुष्यातलं सगळ्यात महत्वाचे तीन वर्ष जे तीन वर्ष मी एन सी सी नॅशनल हे कॉलेजमध्ये मी जेव्हा गेली माझ आय पी एस व्हायचं हे निश्चित झालं होतं जेव्हा मी दहावी पास केलं कारण त्यावेळेला महिलांना सैन्यात घ्यायचं अजून सुरू नव्हतं झालं त्याच्यामुळे आय पी एस जर मला करायचं आहे तर मी सायन्स घेऊन तेवढा अभ्यास नाही करू शकणार म्हणून मी हे निश्चित केलं की मी कॉमर्स घेईन कॉमर्स मध्ये राहून मी अभ्यास पण करू शकेन आणि मला राष्ट्रीय छात्र सेना ह्याच्यामध्ये रुजू व्हायचं होतं एनसीसी मध्ये मला भाग घ्यायचा होता त्याच्यामुळे एनसीसी मध्ये भाग घेतल्यानंतर आपण एवढा अभ्यासावरती कॉन्सन्ट्रेट नाही करू शकू आणि जर मी बीएससी घेतलं तर बीएससी मध्ये अभ्यास भरपूर करावा लागेल डॉक्टर आणि इंजिनिअरिंग हे माझ्या क्षेत्रातून निघून गेलं होतं म्हणून मी कॉमर्स घेतलं आणि कॉमर्स घेतल्यानंतर मग मी एन सी सी मध्ये पाऊल ठेवलं एन सी तीनही वर्ष माझ्या आयुष्यामध्ये एक वीज चमकणारी होती कारण पहिल्यांदी आयुष्यामध्ये मी कुठली वर्दी घातली आणि त्या काळी ती जी वर्दी होती ती एन सी सीची खाकी वर्दी होती ती वर्दी घातल्यानंतर तुम्हाला खरंच सांगू एखादी वर्दी घातल्यानंतर आम्ही सैनिक जे असतो ते आम्ही म्हणतो की आम्ही जेव्हा बेल्ट टाईट करतो आणि आमचा जो बेल्ट असतो तो असा ब्रॉड बेल्ट असतो आम्ही जेव्हा बेल्ट टाईट करतो तेव्हा एक आम्ही वेगळं व्यक्तिमत्व आमच्यामध्ये उभारत माझी आई अजूनही म्हणायची अजूनही म्हणते ती की बाबा आणि तू तुम्ही जेव्हा दोघा जण जेव्हा तुम्ही युनिफॉर्म किंवा तुम्ही जेव्हा वर्दी घालून तयार व्हायचे आणि तुम्ही जेव्हा बेल्ट घालायचे ना तेव्हा तुम्ही तुझा बाबा हा माझा नवरा नसायचा आणि तू माझी मुलगी नसायची तुम्ही दोघं हे एकदम वेगळं व्यक्तिमत्व असायचे कुठल्या जगात तुम्ही जायचे हे माहिती नाही आणि आम्हालाही हे कळायचं नाही की आम्ही कुठल्या जगात जायचो तो जो क्षण होता की मी जेव्हा पहिल्यांदी एनसीसीचा युनिफॉर्म घातला तो घातल्यानंतर तर मी हे ठामपणे ठरवून टाकलं डोक्यात की नाही बॉस जिंदगी में कुछ हासिल करना आहे तो एस वर्दी को हासिल करना आहे फिर चाहे वो पुलिस की खाकी वर्दी हो या फौज की अः ओजी वर्दी हो या भारतीय वायुसेना की नीली वर्दी हो या नौसेना की सफेद वर्दी हो एक ना एक वर्दी तो मुझे जरूर पहननी है और देश की सेवा मुझे करनी है नेशनल कैडेट तीन वर्षांधे मे रे जेवड़े शिबिर आन सी सी जेवडे कैम्प आ सी के आणि भगवंताची खूप कृपा माझ्या आई वडिलांचे आशीर्वाद पूर्वजनांचे माझ्यावरती आशीर्वाद आणि माझ्या सगळ्या मित्र मैत्रिणींचे ओळखीच्यांचे सगळ्यांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा की एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये मी महाराष्ट्राचं नेतृत्व केलं रिपब्लिक डे कॉन्टिंजंट जे दरवर्षी जातं दिल्लीला सव्वीस जानेवारीच्या वेळेला दिल्लीला जे राजपथवरती परेड असतं त्याच्या आधी म्हणजे एक पासून तिथे ऑल इंडिया हे शिबिर होतं सगळ्या राज्यातून एक एन सी सीचं कॉन्टिंजंट तिथे जातं आणि ते जे कॉन्टिंजंट असतो तो जो समूह असतो जवळजवळ शंभर कॅडेट्सचा समूह असतो तो समूह म्हणजे त्या राज्याला रिप्रेझेंट करतात त्याच्यामुळे ते आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये जे जे एन सीसीचे वेगवेगळे घटक आहेत त्या घटकांमध्ये ते प्राविण्य त्यांनी मिळवलेले असतात आणि म्हणून ते आपल्या राज्याचं प्रतिनिधित्व करतात दिल्लीला आणि दिल्लीला गेल्यानंतर तिथे ऑल इंडिया बेसिसवरती वेगवेगळ्या एनसीसीच्या घटकांमध्ये वेगवेगळ्या मध्ये ही कॉम्पिटिशन होते ऑल इंडिया कॉम्पिटिशन आणि त्याच्यात विजेते ठरवले जातात तर मला हे अतिशय आनंद वाटतो की ह्या सगळ्या गोष्टींचा प्रभाव माझ्यावरती पडला मला भगवंताचा आशीर्वाद मिळाला जणी जणू काही तो प्रसादच होता आ, की मी आपल्या राज्याचं प्रतिनिधित्व बेस्ट सिनियर विंग गर्ल कॅडेट या कॅटेगरीमध्ये केलं होतं आणि ऑल इंडिया लेवलवरती जेव्हा मी रिपब्लिक डे कॅम्प साठी गेले होते दिल्लीला आमचं कंटिंजंट गेलं होतं त्यावेळेला माझी जी कॉम्पिटिशन होती ती होती पूर्ण देशाच्या राज्यातून त्यांचे त्यांचे बेस्ट कॅडेट्स यांच्याबरोबर माझी कॉम्पिटिशन होती देशाचा बेस्ट कॅरेट हे निवडण्यासाठी आणि त्याच वर्षी दरवर्षी एन सी सी मध्ये हा एक हाईट क्रायटेरिया असायचा मुलींसाठी हाईट क्रायटेरिया असायचा की मुलींची हाईट -योग ही पाच सहा असायला हवी पण योगायोग बघा ही त्याचीच कृपा की त्याच वर्षी ज्या वर्षी मी निवडल्या गेली होती त्र्याण्णव मध्ये महाराष्ट्रचं प्रतिनिधित्व करायला हाईट क्रायटेरिया पाच वरून पाच तीन वर आला आणि मी पाच तीन हाईटची होती त्याच्यामुळे मला हे करता आलं ऑल इंडिया लेवलवरती कॉम्पिटिशन आली झालीही आणि खूप वेगवेगळ्या पद्धतीची कॉम्पिटिशन असते ही ह्याच्यामध्ये क्रॉस कंट्री रनिंग असतं वेगवेगळे एनसीसीचे सब्जेक्ट असतात आणि ह्या कॉम्पिटिशनमध्ये मला जेव्हा त्यावेळेला आमचे कॅम्प असतात कॅम्प मध्ये संध्याकाळी अनाऊन्समेंट होतात की ह्या सगळ्या दिवसांमध्ये झालेले कॉम्पिटिशन जे आहेत त्याचा निकाल काय लागला आहे संध्याकाळी अनाऊन्समेंट होत होती आणि त्यावेळेला आमचा एक एन uh, सी चा एक आणखी कॉम्पिटिशन असते ज्याला आम्ही लाईन एरिया असं uh, कॉम्पिटिशन म्हणतो ते आम्ही करत होतो मातीमध्ये आमचे हात uh, पूर्ण uh, रंगलेले होते आपल्या भारतभूमीच्या आणि आम्ही ते सगळं त्याला रंग लावत होतो इथे तिथे चेहऱ्याला माती लागलेली होती आमच्या कपड्यांना माती लागली होती त्यावेळेला अनाऊन्समेंट झालं की पूर्ण देशातली जी महिला सिनियर विंग एनसीसी बेस्ट कॅरेटचा निकाल लागला आहे आणि तो निकाल जातो सिनियर अंडोर ऑफिसर शिवाली देशपांडे महाराष्ट्र कंटिंजंट त्यावेळेला मी ते ऐकलं नाही माझ्या मैत्रिणींनी ऐकलं आणि अक्षरशः ते तिथली माती घेऊन माझ्या चेहऱ्याला लावलं ला, त्या दिवसाचं टेम्परेचर दिल्लीचं होतं एक डिग्री सेल्सिअस त्या थंड वातावरणात त्यांनी ती माती मला लावली मला उचललं मला कळलंच नाही की हे काय होतंय मी ओरडते होतं काय झालं काय झालं काय तेव्हा मला त्यांनी सांगितलं की अशी अशी बातमी आलेली आहे आणि तू देशाची बेस्ट कॅडेट म्हणून निवडल्या गेलेली आहे मला अजूनही तो क्षण आठवतो अविनाशजी की मी बाबांना माझ्या फोन केला होता मी पहाडासारख्या माझ्या वडिलांना माझ्या वडिलांनी दोन युद्ध लढले आपल्या देशासाठी एकोणीशे पासष्टचं भारत पाकिस्तान युद्ध ज्याच्यामध्ये ते त्यांची जी युनिट होती ती पाठवल्या गेली होती फिरोजपूरमध्ये पंजाबमध्ये फिरोजपूर नावाचं छोटस गाव आहे जिथे हुसैनीवाला नावाचं एक आणखी छोटस गाव आहे तिथे शहीद राजगुरु भगतसिंग सुखदेव यांची समाधी आहे वयाच्या एकविसाव्या वर्षी ह्या युवकाने आपल्या आयुष्याचं पहिलं युद्ध लढलं होतं आम्ही सैनिक जेव्हा आम्ही युनिफॉर्म घालतो आमचं हे सौभाग्य आम्ही समजतो की आमच्या कार्यकाळामध्ये एक ना एक युद्ध आम्हाला लढण्याची आम्हाला संधी जरूर मिळावी आणि ती संधी माझ्या वडिलांना भारतीय सैन्यामध्ये प्रवेश केल्याबरोबरच लगेच दुसऱ्या वर्षी त्यांना ही संधी मिळाली वयाचं एकविसाव्या वर्षी त्यांनी हे युद्ध लढलं त्यांची समाधीचं रक्षण पाकिस्तान पासून करवलं त्याच्यानंतर एकोणीशे एकाहत्तरच्या युद्धामध्ये ते होते त्यांनी दोन्ही युद्धांमध्ये भरपूर रक्तपात बघितलेला आहे आणि अं भरपूर त्यांनी काम केलेलं आहे या सैन्य कार्यकालमध्ये ते आपली युनिट ही कमांड केली होती आणि तीस वर्षाच्या सैनिकी जीवनामध्ये मी माझ्या वडिलांना अक्षरशः हिमालयासारखं तटस्थ आणि बिलकुल कुठल्याही गोष्टीवरती ते कधीही म्हणजे म्हणतो ना उनका विश्वास नाही डगमगाता था ना उनके चेहरे के उपर कभी शिकंज देखी देखी ती किसी चीज की तो पहाडासारखा माणूस जेव्हा ही बातमी मी त्यांना दिली की बाबा मी भारताची बेस करेक्ट निवडल्या गेली आहे दोन मिनिटं त्या माणसाचा त्या माणसाला गदगदून आलं त्याचा गळा भरून आला हा जो एक क्षण होता हा माझ्यासाठी ते तुम्ही जसं म्हटलं तसा वीज चमकणारा क्षण होता जेव्हा मी हे निश्चित केलं की नाही बॉस तुला जर तुझ्या वडिलांना आणि आईला जर गर्व मिळवून द्यायचं असेल की हो शिवाली देशपांडे ही आमची मुलगी आहे तर वर्दी आणि ह्या वर्दी प्रती एकनिष्ठता आणि ह्या प्रति एक एकनिष्ठता आणि या भारत भूमीसाठी आजीवन झटत जट, राहणे हेच तुझ्या जीवनाचं आणि हेच तुझ्या जीवनाचं कार्य आहे शिवालिताई तुमचं जे उत्तर तुम्ही दिलं अतिशय रोमांच उभं करणार उत्तर आहे आणि मला हेच अपेक्षित होतं की तो क्षण जो तुम्ही सांगितला ना की देशाची बेस्ट कॅडेट बनणं हे जे एक आ, मोमेंट तुम्ही जगला आणि या ओघा ओघानं तुम्ही आपल्या वडिलांशी तो शेअर केल्यानंतर आपल्या वडिलांचा जो अनुभव तुम्ही सांगितला खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की हे मुलाखत ज्या तरुण मुला, मुला मुलींपर्यंत पोहोचते ना त्यांच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये आपल्या आई वडिलांना असा क्षण देता यावा अशी उर्मी जर निर्माण होत असेल ना मला असं वाटतं आपल्या संवादाचं ते अत्यंत सुंदर फलित असेल की असा मोमेंट आपल्या आई वडिलांना आपण कधीतरी देऊयात की त्यांना असं भरून येईल आणि असं मोमेंट तुम्ही तुमच्या वडिलांना देऊ शकलात आईला देऊ शकलात मला असं वाटतं ही प्रेरणा आपल्याला या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून तरुणांपर्यंत पोहोचवता येईल की निदान यार ऐसा एक मोमेंट अपने माता पिता जहां की जहा भी गर्व महसूस हो कि सही माने में, में मेरा बेटा या मेरी बेटी बडी हो गई है और आज मैं उसके ऊपर गर्व कर सकता फार छान उत्तर आपण दिलं थोडासा वेगळा विषय आपण आता घेऊ की तुमच्या आयुष्याबद्दल मला माहिती आहे आम्हाला प्रहार हे नाव दोन गोष्टींसाठी माहिती एक म्हणजे नागपूरला कर्नल सुनील देशपांडे चालवत असलेली सैनिकी प्रशिक्षण देणारी संस्था आणि दुसरं म्हणजे हिंदी चित्रपट सृष्टीतल्या नाना पाटेकरांनी बनवलेला प्रहार हा चित्रपट आणि योगायोगानं या प्रहार हा जो दुसरा मी प्रहार म्हणतो आहे नाना पाटेकरांनी बनवलेला चित्रपट म्हणजे मी महाविद्यालयामध्ये असताना तो चित्रपट होता आणि फार भारावून आम्ही सगळेजण गेलो होतो त्या काळचे तरुण मंडळी सगळे तर त्या चित्रपटाशी देखील तुम्ही जोडल्या गेलेला होता ते चित्रपट तुम्ही काम देखील केलं होतं आणि तुमचे पिताश्री कर्नल सुनील देशपांडे यांनी त्या चित्रपटाच्या एकंदर निर्मिती प्रक्रियेमध्ये फार सहभाग दिला होता याबद्दल आम्हाला थोडस सांगा कारण तो भाग देखील तुमच्या जीवनाशी फार जोडले गेले आहे प्रहार या शब्दाच्या निमित्ताने एक एकंदरीत प्रहार मध्ये दाखवलेला जो थॉट आहे त्या थॉट च्या अनुषंगाने देखील 1990 में ये पिक्चर रिलीज हुआ था प्रहार और उस पिक्चर की जो पिक्चर का जो शूटिंग था मेरे पिताजी उन दिनों उनकी तैनाती थी बेळगाव में और वहां पर श्री नाना पाटेकर प्रख्यात एक्टर और डायरेक्टर और बहुत बड़े विचारवंत भी है वे आए थे और उन्होंने ये प्रस्ताव रखा कि मुझे इस प्रकार का पिक्चर बनाना है जहां पर मैं ये दिखा सकूं कि एक सैनिक को किस प्रकार का ट्रेनिंग मिलता है उस प्रकार का ट्रेनिंग मिलने के बाद एक सैनिक जब समाज में जाता है और समाज में जाने के बाद जब वो देखता है कि समाज में भ्रष्टाचार फैला हुआ है समाज में गलत चीजें फैली हुई हैं समाज में बलात्कार जैसी घटनाएं होती हैं, समाज में लड़कियों की छेड़खानी जैसी घटनाएं होती है आजकल इंसान स्वार्थी बन गया है सिर्फ मैं मेरा परिवार यही तक सीमित है उसका विश्व जब देखते हैं देखता है एक सैनिक कि समाज में एक प्रकार से अराजकता फैली हुई है तब एक सैनिक के मन पर क्या गुजरती और एक सैनिक इन चीजों को देखकर किस प्रकार रिएक्ट करता है वो उसी प्रकार रिएक्ट करता है कि जो शिक्षा उसे मिली थी जब वो जब वो सैन्य से, में था या जब वो अकाडमी में था एक थोड़ा सा हिस्सा मैं आपको बताना चाहूंगी क्योंकि ये प्रहार सिनेमा इसकी जब शूटिंग हुई थी तब मैं दसवीं में थी और तब मैं बेड़गांव में मौजूद थी क्योंकि तब हमारी गर्मी की छुट्टियां थी पिताजी के साथ मैं रहती थी पिताजी और नाना पाटेकर ये काफी वक्त गुजारा करते थे इस डिस्कशन में कि ये प्रहार पिक्चर का शूटिंग में हमें क्या दिखाना है कब दिखाना है और नाना पाटेकर ये अक्सर चर्चा करते थे मेरे पिताजी के साथ कि मैं ये चाहता हूं कि ये उद्बोधन हमारे दर्शकों को मिले जो दर्शक ये सिनेमा देखकर बाहर निकले वो सिर्फ इस दृष्टि से नहीं देखे कि ये कमर्शियल मूवी है लेकिन इस दृष्टि से भी देखे कि वो सोचने पर मजबूर हो जाए कि हमें बदलने की जरूरत है हमारी सोच को हमने बदलने की जरूरत है हमारी सोच वो कमजोर हो गई है उस कमजोर सोच को हमें मजबूत करने की जरूरत है ताकि इस देश को हमारे नागरिक भी बल दे सके एक कुछ आपको सीन्स बताना चाहूंगी मैं प्रहार पिक्चर के जिन सीन्स को देखकर या जिन सीन्स के बारे में नाना पाटेकर के मुंह से मैंने जो चर्चा सुनी थी उस चर्चा को सुनकर जो मेरे आ, आ, मन पर जिसका बहुत प्रभाव हुआ है उस पिक्चर में एक सीन है कि मेजर विजय चौहान मतलब ये नाना पाटेकर का किरदार है कि वो कमांडो ट्रेनिंग इंस्ट्रक्टर रहते हैं कमांडो ट्रेनिंग स्कूल में वो मुंबई में आते हैं अपने एक कमांडो की शादी के लिए पीटर डिसूजा और आकर जब उन्हें पता चलता है कि पीटर डिसूजा की मौत हो गई तो अचंभित होते हैं आश्चर्य चकित हो जाते हैं कि ये कैसा हो सकता है मैं तो उसकी शादी के लिए आया हूं और यहाँ पर आने के बाद उसकी मैयत निकल रही है और मुझे पता चल रहा है कि वो नहीं है इस दुनिया ये कैसे हो गया उसे कहानी पता चलती है वो उस मोहल्ले में रहता है जहां पर पीटर डिसूजा रहता था वो ये जानने की कोशिश करता है कि अगर पीटर डिसूजा को गुंडों ने मार दिया तो उन गुंडों के खिलाफ कुछ कार्रवाई क्यों नहीं की पुलिस ने तो वो जब ये जानने की कोशिश करता है अलग अलग घरों में जाता है तब कुछ छोटे मोटे सीन्स हैं जो भी बहुत ज्यादा मैसेज देते हैं हमारे समाज को हमारी युवा पीढ़ी को तौर पर कि हमारी युवा पीढ़ी भी आजकल इतनी डरी हुई है कि वो सोचते हैं तौर पर कि मुझे क्या लेना देना या मुझे क्या करना है कोई अगर एक्सीडेंट होता है या कोई झगड़ा होता है तो आजकल की युवा पीढ़ी अपना मोबाइल फोन निकाल के उसका शूटिंग जरूर लेती है लेकिन मदद करने के लिए कोई दौड़ता नहीं है कहीं पर भी झगड़ा होता है तो बीच में कोई पड़ता नहीं है उस झगड़े को सुलझाने के लिए क्योंकि हम आम तौर पर यह सोचते हैं कि यह मेरे साथ तो नहीं हो रहा है तो मुझे क्या फर्क पड़ने वाला है लेकिन हम ये भूलते हैं कि इस देश का हर नागरिक मेरा अपना है स्वामी विवेकानंद के जो शब्द हैं कि भारत का समाज ये मेरी मिट्टी है भारत का हर नागरिक ये मेरा अपना है ये स्वामी विवेकानंद के शब्द हैं ये जो अपनापन है भारत का हर नागरिक ये अपनापन हम कहा दिखा पाते अगर ये अपनापन एक छोटे से आपको बताना चाहूंगी कि हम सैनिक जब हम सैनिक बनते हैं तब जो आखिरी दिन पासिंग आउट परेड पे जो शपथ होती है हमारी वो शपथ आम हम ऐसे लेते हैं कि अगर जरूरत पड़े तो इस देश की अखंडता और एकता के लिए हम अपने प्राणों की भी आहुति इस देश के लिए चढ़ा सकते हैं अब देश इसका मतलब तो सिर्फ पर्वत हवा पानी मिट्टी ये नहीं है देश का मतलब है इस देश में रहने वाले हर नागरिक इस देश का हर युवा इस देश का हर बच्चा इस देश की हर स्त्री ये देश का मतलब है ये बनाती है एक देश को हम अगर आपके लिए जब हम आपको जानते तक नहीं है हम अगर आपके लिए आपकी एकाग्रता के लिए ताकि ये देश अखंडित रहे ताकि इस देश की सीमाएं सुरक्षित रहे हम अगर अपने प्राण न्यौछावर करते हैं तो इन छोटे मोटे लड़ाइयों में हम क्यों नहीं में पड़ते हैं बहुत अलग अलग मैसेज ये सिनेमा देता है मेजर विजय चौहान जब वहां पर रहता है तो वो गुंडे जो गुंडे पीटर डिसूजा इन, इनका इनको मार डालते हैं वो गुंडे इस मोहल्ले में आते हैं तो मेजर विजय चौहान उनको पूछते हैं कि तुम यहां पर आकर जबरदस्ती लोगों से हफ्ता क्यों इकट्ठा कर रहे लोगों को डराकर धमकाकर हफ्ता लेना ये अः कानूनी तौर पर अपराध है ये चीजें तुमने नहीं करनी चाहिए तो वो गुंडे नाना पाटेकर को धक्का मारते हैं नाना पाटेकर को कहते कि तुम इन फालतू चीजों में पढ़ो मत तुम नए लगते हो यहाँ पर तो नाना पाटेकर और ये चार गुंडे उलझ पड़ते हैं चार गुंडे और नाना पाटेकर इनके बीच जब लड़ाई हो रही होती है तब उस मोहल्ले के करीब साठ से सत्तर लोग वहां पर खड़े होकर उस तमाशे को देखते हैं यहाँ पर बहुत एक प्रखरता से एक आ, उदबोधन या एक मैसेज नाना पाटेकर देना चाहते हैं हम सबको हमारी देश की युवा पीढ़ी को क्योंकि उस मोहल उस साठ सत्तर लोगों में ज्यादातर युवा पीढ़ी होती है क्या आजकल मेरा समाज जो है वो तमाशगीर हो गया है तमाशा देखने हमें बहुत पसंद है लेकिन मेजर विजय चौहान जो वहां पर लड़ रहा होता है उन गुंडों के खिलाफ वो किसके लिए लड़ रहा होता है वो उन मोहल्ले के नागरिकों के लिए लड़ रहा होता है कि तुम इनको मत तकलीफ करो इनको मत तुम जब जोर जबरदस्ती करके इनसे पैसे हथियाओ वो बेचारे खून पसीना एक करके पैसे कमाते हैं ताकि उनका घर बार चले और वही पैसे तुम आकर एक बार जोर जबरदस्ती कर कर डरा कर धमका कर उनसे पैसे ले लेते हो ये गलत काम है लेकिन लोग इसके खिलाफ आवाज उठाते नहीं है हम क्यों नहीं उठाते जो गलत चीज है उनके खिलाफ आवाज ये बहुत बड़ा एक मैसेज नाना पाटेकर उस सीन के द्वारा देते हैं फिर जब यह लड़ाई चलती है तब कुछ पत्थर आते हैं नाना पाटेकर को लगता है कि मैं तो अच्छा इंसान हूं मैं इन गुंडों के खिलाफ लड़ रहा हूं तो जो पत्थर मार रहे होंगे वो गुंडों को मार रहे होंगे लेकिन उसे आश्चर्य होता है ये देखकर कि जो पत्थर लोग मारते हैं वो नाना पाटेकर को मारते हैं और उसे कहते हैं कि तुम एक सैनिक हो तुम तुम्हारा तुम काम है देश की सीमा की रक्षा करना आज तुम यहां पर आए हो हमारी रक्षा कर रहे हो कल जब तुम वापस जाओगे तो हमें कौन बचाएगा क्या हम इतने लाचार हैं क्या हमारा युवा इतना कमजोर है क्या हमारा युवा शारीरिक रूप से और मानसिक रूप से इतना ज्यादा कमजोर है कि खुद की सुरक्षा भी नहीं वो कर सकते अपनी सुरक्षा करने के लिए क्या उन्हें किसी और की जरूरत पड़ती है कि वो युवा वो लोग कहते हैं नाना पाटेकर को कि तुम जो वापस जाओगे तो हमारी रक्षा कौन करेगा हमें कौन बचाएगा अरे हमारा बचाओ या हमारे खुद की जिम्मेदारी है या किसी और की जिम्मेदारी ऐसे बहुत सारे मैसेजेस नाना पाटेकर ने इस पिक्चर के द्वारा किए हैं मैं कोशिश कर रही हूं कि खैर मैं तो इतनी पढ़ाई के क्षेत्र में अग्रसर नहीं हूं लेकिन मैं ये जरूर चाहती हूं कि किसी एक व्यक्ति ने इस प्रहार पिक्चर पर पीएचडी करनी चाहिए कि विचार किस प्रकार के होते हैं अगर मुझे ये मौका मिले तो मैं जरूर करूंगी विचार जो इस पिक्चर में इस सिनेमा में नाना पाटेकर ने जो विचार बताए हैं उन विचारों के पीछे उनका उद्देश्य क्या था उनकी सोच क्या थी और क्या वो सोच क्या वो उद्देश्य आज हम तक पहुंच गई है क्या हमारा समाज बदलने लग गया है और अगर नहीं बदलने लग गया है तो हमें ये सोचने पर मजबूर करना चाहिए कि प्रहार जैसे सिनेमा ये पिक्चर ये बार बार बनने चाहिए जो एक तौर पर हैमर कर सके हमारी साइकोलॉजी के ऊपर कि हाँ हमें बदलना है हाँ हमें सुधरना है हमारे समाज को एकता और अखंडितता इस चीज पर विश्वास रख के फिर से एकत्रित होना है तो इन चीजों से इन चर्चाओं से जो नाना पाटेकर मेरे पिताजी इनमें होती थी रात रात भर तक चर्चाएं होती थी कुछ सीन्स मैंने देखे थे शूटिंग के वक्त उन चीजों का मेरे साइकोलॉजी के ऊपर मेरे सोच के ऊपर बहुत गहरा प्रभाव डाला था और शायद वहीं से आ, मेरी एक सोच बन गई थी कि इस समाज को सुधारना या इस समाज की सेवा करना ये आगे जाकर आ, मेरा जीवन का उद्देश्य ये होना चाहिए और वो सोच एक बीज के रूप में उन दिनों बोई गई थी जो धीरे 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 पौधे का रूप लेती गई मेरे एयरफोर्स के कार्यकाल के बाद फिर मैंने उसे साकार रूप दिया और एक चीज यहां पर बताना चाहूंगी श्री नाना पाटेकर जितने बड़े एक्टर हैं जितने बड़े डायरेक्टर हैं उतने ही बड़े वो विचारवंत भी हैं मेरे पिताजी ने एक बार बताया था कि नाना पाटेकर ये अपनी डायरी लिखते थे रोज जब प्रहार पिक्चर की शूटिंग होती थी उस डायरी में उन्होंने एक वाक्य लिखा था और वाक्य ऐसा था की आपण जे काही या जगात करतो ते आपल्या समाधानासाठी करतो आणि आपल्याला सगळ्यात जास्ती समाधान तेव्हा मिळतं जेव्हा आपण काहीतरी दुसऱ्यासाठी करतो त्याच्यामुळे हे एक वाक्य माझ्या सायकोलॉजी मध्ये मा असं फिट बसलं की काहीतरी दुसऱ्यासाठी काहीतरी समाजासाठी काहीतरी दुसऱ्यांच्या अ भल्यासाठी आपण करावं कारण एकच जन्म मिळालेला आहे ज्या जन्मामध्ये आपण जितकं काही परोपकार जितकं काही लोकांसाठी आपण करू शकू जितकं काही काम करू शकू जितक कार्य करू शकू तितकं कमीच आहे आणि त्याच्यामुळे प्रहार पिक्चरच आपण खूप माझ्या आयुष्यामध्ये खूप जास्ती आ, सहयोग आहे धन्यवाद फार छान तुम्ही प्रहार चित्रपटाच्या माध्यमातून तुमच्या मनावर जे परिणाम झालेत आणि त्याचे जे चांगले पडसाद पुढे तुमच्या आयुष्यामध्ये उमटलेले आहेत याबद्दल सांगितलं आज आपण जी चर्चा करतो आहोत तुमचा जो बायोडाटा मी पाहिला मला असं वाटतं मी चुकणार नाही मी जर असं म्हटलं की दोन भाग सरळ सरळ तुमच्या आयुष्याचे पडतात आणि पहिल्या भागाबद्दल आपण आता बोलत आहोत याच्या शेवटच्या टप्प्यावर आपण आता येतो आहोत की कशा प्रकारे तुमचं बालपण गेलं कशा प्रकारे सैन्यामध्ये जाण्याची तुमच्या मनामध्ये उर्मी तयार झाली एखादा चित्रपट आणि त्यानिमित्तानं मागचा विचार देखील दहाव्या वर्गात शिकणाऱ्या एखाद्या मुलीला कशा प्रकारे प्रभावित करतो हे देखील तुम्ही फार छान सांगितलं मला असं वाटतं की या तुमच्या आयुष्य देशाच्या दोन भागांमधल्या पहिल्या भागाच्या शेवटच्या टप्प्याबद्दल आम्हाला आता ऐकायला फार आवडेल की फ्लाईट लेफ्टनंट शिवाली देशपांडे ह्या जे तुम्ही सैन्यामध्ये गेलात आणि हे जे तुमचं काम सुरू झालं तुमचं काम तुमच्या कामाची पद्धत यासंबंधी आम्हाला सांगा हे पाच वर्षाचं जे शॉर्ट सर्व्हिस कमिशन तुम्ही पूर्ण केलं कारण त्याच्यानंतर एका वेगळ्या पठडीमध्ये तुमचं आयुष्य गेलेलं आहे त्याबद्दल देखील आपल्याला जाणून घ्यायचं आहे परंतु या मुलाखतीच्या पहिल्या भागातल्या या शेवटच्या टप्प्यामध्ये फ्लाईट लेफ्टनंट शिवाली देशपांडे दे यांचं पाच वर्षाचं शॉर्ट सर्व्हिस कमिशन तिथे तुम्हाला आलेले अनुभव तुम्ही करत असलेलं काम आणि त्याला जोडून या पाच वर्षाच्या काळात तुमच्या संस्मरणात राहिलेला एखादा प्रसंग कि जो तुम्ही आयुष्यभर विसरू शकत नाही या संबंधी आम्हाला तुम्ही सांगा आ, मी जेव्हा हा निश्चय केला की मी सैन्यात जाईन आहे आणि सुदैवाने सरकारने महिलांसाठी दार उघडले की महिला या अधिकारी पदावरती सैन्यामध्ये जाऊ शकतात त्यावेळेला भारतीय वायुसेना आणि भारतीय थलसेना म्हणजे इंडियन आर्मी आणि इंडियन एअरफोर्स ह्या दोन्ही साठी मी फॉर्म भरले होते आणि त्या काळी काही क्रायटेरिया नव्हता की काही एंट्रन्स एक्झाम होती किंवा काही होतं त्यावेळेला एकच क्रायटेरिया होता की तुम्ही फर्स्ट क्लास ग्रॅज्युएट असायला हवं आणि फर्स्ट क्लास ग्रॅज्युएट मी होती मी दोन्हीचे फॉर्म भरले आणि दोन्हीचा एस एस बी कॉलचा इंटरव्ह्यू मला कॉल आला आणि पूर्ण माझा एन सी सी बॅकग्राऊंड बघता माझी मी लहानपणापासूनच वक्तृत्व मध्ये प्रावीण्य मिळवलेलं होतं त्याच्यामुळे मी बोलण्यामध्ये बरी होती एकंदर मला जनरल नॉलेज मध्ये खूप इंटरेस्ट असायचा त्यामुळे जगात काय होतंय भारतात काय होतंय हे मला माहिती असायचं आणि हे जे एस एस बी जी चाचणी असते ती पाच दिवसाची टेस्ट असते आणि पाच दिवसाच्या टेस्टमध्ये हे अख्खी तुमची पर्सनॅलिटी ही आरशासारखी किंवा एक ट्रान्सपेरंट कागदा सारखी आपल्या डोळ्यासमोर उभी राहते असे ह्या चाचण्या असतात आणि त्याच्यावरून त्या चाचण्यांवरून हे निश्चित केलं जातं की ह्या व्यक्तीची सायकोलॉजी ही सैन्यासाठी से उपयोगी आहे किंवा नाही आहे आणि ही या व्यक्तीला आपण जर घेतलं तर आपल्याला काय उपयोग होणार आहे आणि ही व्यक्ती फिट आहे का सैन्यासाठी या दोन्ही इंटरव्ह्यूज साठी मी गेली होती आणि भगवंताच्या कृपेने आई वडिलांच्या आशीर्वादाने या दोन्ही इंटरव्ह्यूज मध्ये मी सिलेक्ट झाली आणि त्याच्यानंतर मग दोन्हीचे म्हणजे इंडियन आर्मी आणि इंडियन एअरफोर्स या दोन्हीचे मला जॉईनिंग इन्स्ट्रक्शन आले पण कारण माझा पूर्ण परिवार हा भारतीय थलसेनेमध्ये आहे म्हणजे इंडियन आर्मीमध्ये आहे म्हणजे आम्ही ज्याला ज्याला आपल्या फौजी भाषेमध्ये म्हणतो की दे, दे आर इन देअर ओजीज दे आर इन देअर ग्रीन्स हिरवा युनिफॉर्म घालतात माझे वडील माझे काका माझ्या आत्याचे यजमान हे सगळे आर्मी मध्ये होते तर मी विचार केला की इफ एव्हरीबडी इज इन देअर ग्रीन्स लेट मी बी विन द ब्लूज काहीतरी वेगळं युनिफॉर्म घालायचं आणि काहीतरी वेगळं करायचं त्याच्यामुळे मी असं निश्चित केलं की मी भारतीय वायुसेना जॉईन करीन भारतीय वायुसेना जेव्हा मी फॉर्म भरला होता इंटरव्ह्यूचा त्यावेळेला मी पायलट हे नव्हती होऊ शकत कारण मी पासूनच कॉमर्स घेतलं होतं आणि तुम्हाला जर पायलट व्हायचं असेल तर तुम्हाला अकरावी बारावी हे सायन्स घेणं आवश्यक असतं मॅथ्स आणि फिजिक्स हे आवश्यक असतं आणि मॅथ्स आणि फिजिक्स मध्ये तुम्हाला इंडिव्हिज्युअल सब्जेक्ट्स मध्ये साठ पर्सेंट पेक्षा जास्ती असायला हवे त्याच्यामुळे मी साठी नव्हती एलिजिबल मी एलिजिबल होती एअर ट्रॅफिक फायटर कंट्रोलर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह या ब्रांचसाठी आणि त्याच्यामध्ये मग मी निश्चय केला की मी एअरफोर्स जॉईन करीन माझ्या पाच वर्षाच्या कार्यकालमध्ये एक तर कंट्रोलिंग एअरक्राफ्टला कंट्रोल करणं हा एक खूप महत्वाचा घटक होता खूप जबाबदारीची गोष्ट होती कारण जे काही फायटर एअरक्राफ्ट जे काही हेलिकॉप्टर्स हे उडतात हे आमची परमिशन म्हणजे एटीसी टॉवर जे, जे एअर ट्रॅफिक कंट्रोल असतात जसे आपले ट्रॅफिक कंट्रोल पोलीस असतात ट्रॅफिक पोलीस तसेच आम्ही हवेमध्ये ज्या गोष्टी उडतात त्यांना आम्ही कंट्रोल करतो तर ते, ते रडारद्वारे करतो ते त्यांच्याशी आरटी कॉन्वर्सेशन म्हणजे रेडिओ टेलिफोनिक कॉन्व्हर्सेशन ह्याच्यावरून आम्ही त्यांना इन्स्ट्रक्शन देतो आणि त्याची एक वेगळी भाषा असते हे जे होतं हे मला खूप चॅलेंजिंग होतं कारण माझं सायन्स हे बॅकग्राऊंड नव्हतं कॉमर्स बॅकग्राऊंड होतं त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये एअर ट्रॅफिक कंट्रोलच्या ह्याच्याकडे हे करण्यामध्ये कॅल्क्युलेशन करावे लागायचे त्याच्यामुळे मला माझा खूप चॅलेंजिंग होत पण मी ह्या पाच वर्षाच्या माझ्या कार्यकाळामध्ये एक एखादा विषय जरूर सुरुवातीला जेव्हा आम्ही अकॅडमी मध्ये गेलो तेव्हा मला अजूनही आठवतं आमचे जे डायरेक्टिंग स्टाफ ऑफिसर होते ते आमच्या समोर आले माझ्या पहिल्या कोर्समध्ये आम्ही जवजव वीस पंचवीस मुली होतो आणि त्याच्यापेक्षा जास्ती मुलं होती आम्हाला सगळ्यांना संध्याकाळी जेव्हा त्यांनी उभं केलं आम्ही त्याला आमच्या फौजी भाषेमध्ये म्हणतो फॉलिन आम्हाला फॉलिन केलं ग्राउंड वरती तेव्हा त्यांनी एक प्रश्न विचारला आम्हाला की तुम्ही महिला आहात तुमची काय इच्छा आहे की तुम्ही महिला आहात तुमची जी शारीरिक क्षमता आहे ती तेवढी स्ट्रॉंग नाही आहे जेवढी पुरुषांची असते त्याच्यामुळे तुम्हाला जर तुमची जर तुम्हाला इच्छा असेल की तुमचं ट्रेनिंग आम्ही थोडस लिनियंट स्वरूपात घेतलं म्हणजे थोडस कमी घेतलं आणि पुरुषांचं ट्रेनिंग जसं सैन्यामध्ये व्हायचं तसंच घेतलं तर तुम्हाला काही हरकत आहे का आता नॅचरली आम्हाला जर पुरुषांच्या समोर हा प्रश्न विचारला तर ती आतली स्त्री ही जागृत होते आणि आम्ही पंचवीसच्या पंचवीस मुली एका आवाजात ओरडलो की आम्हाला तेच ट्रेनिंग हवं आहे जे ह्या मुलांना मिळणार आहे आणि आम्ही ही गॅरंटी देतो की आम्ही हे ट्रेनिंग पूर्ण करूया एकही कॅज्युलिटी न होऊ देता त्याच्यानंतर त्यांनी जे वाक्य म्हटलं ते खूप महत्वाचं होतं आमच्या या पाच वर्षासाठी आणि माझ्या या जीवनासाठी हे खूप महत्वाचं आहे की आजपासून तुमचा एकच परिचय तुम्ही स्त्री नाही तुम्ही पुरुष नाही तुमचा एकच परिचय आहे आणि तो परिचय म्हणजे तुम्ही या देशाचे सैनिक आहात या देशाचे रक्षण करणारे तुम्ही सैनिक आहात त्याच्यामुळे तुमचा हा एकच परिचय आहे तुम्ही आजपासून तुम्ही लेडी कॅडेट किंवा जेंट्स कॅडेट जेंटलमेन कॅडेट हे तुम्ही म्हणवल्या जाणार नाही तुम्हाला एकाच उद्बोधनाने आम्ही तुम्हाला बोलवूया ते म्हणजे तुम्ही या देशाचे सैनिक आहात ही गोष्ट खूप महत्वाची होती महत्वाची ह्याच्यासाठी होती की आपण आपल्या आयुष्यामध्ये खूप बॅरियर्स टाकतो स्वतःसाठी की हे शक्य नाही माझ्याच्यानी हे माझ्याच्यानी होत नाही आणि ते बॅरियर जेव्हा आपण टाकतो तेव्हा आपण कुठेतरी आपल्या माइंडला ब्लॉक करतो आपल्या माइंडला ब्लॉक करणं हे खूप घातक असत प्रत्येक व्यक्तीसाठी प्रत्येक युवका युव का, युवासाठी युव कारण आपण एकदा आपल्या माइंडला ब्लॉक केलं की जोपर्यंत आपली इच्छा नाही होत दुसऱ्या व्यक्तीने कितीही समजवलं तरी आपली इच्छा जोपर्यंत नाही होत आपले कॉन्सेप्ट जोपर्यंत क्लिअर नाही होत ते आपण परत उघडू शकत नाही त्याच्यामुळे आयुष्यासाठी मला ही एक शिकवण मिळाली की एक स्त्रीला काहीच इम्पॉसिबल नाही आपल्या इतिहासामध्ये आपल्याकडे खूप उदाहरणं आहेत आपण आजही उदाहरणं बघतो फ्लाईट लेफ्टनंट गुंजन सक्सेना म्हणजे आम्ही जेव्हा आम्ही जेव्हा भारतीय वायुसेनेत होतो तेव्हा फ्लाईट लेफ्टनंट गुंजन सक्सेना जेव्हा कारगिल युद्धामध्ये गेली होती तेव्हा मी कार्यरत होती त्यावेळेला आमच्या अंगामधलं रक्त असं ससळत सा होत आम्ही काय करू आणि काय नाही असं आम्हाला वाटत होत पण माझी पहिली जी पोस्टिंग होती ती बरेलीला होती त्याच्यामुळे बरेली मध्ये आमचे खूप फायटर एअरक्राफ्ट जायचे आमचे आमच्या स्टेशन वरून आणि आम्ही काहीच नव्हतं करू शकत फक्त एवढंच करू शकत होतो की हे फायटर विमान हे कधी वापस येईल आणि कधी आम्ही या पायलटची चर्चा करू की तू काय केलं रे बाबा तिकडे जाऊन किती दुश्मनांना मारलं तू काय केलं तुझी कहाणी सांग तुझी गोष्ट सांग याच्या व्यतिरिक्त आमच्याकडे काहीच नव्हतं करण्यासारखं त्यावेळेला टीव्ही जो होता तो होता पण टी व्हीवरती तुम्ही किती बघणार तुम्ही किती कल्पना करणार आणि त्यावेळेला मोबाईल पण इतका खूप पॉप्युलर नव्हता खूप मेसेजेस येऊ नव्हते शकत आणि युद्धभूमीतून तर शक्यच नव्हतं मोबाईल येणं त्यावेळेला सॅटेलाइट फोन होते युद्धभूमीत आणि सॅटेलाइट फोनवरून मोबाईलवरती काहीच नव्हते येऊ शकत त्याच्यामुळे त्या वेळेची आमची तळमळ ही मी तुम्हाला शब्दामध्ये सांगू नाही शकत की काय वाटत होतं आम्हाला पण हो त्यावेळेला आम्हाला जरूर वाटत होतं की हा पूर्ण देश आमच्या बरोबर आहे काय की Uh, माझे वडील जेव्हा मा युद्ध uh, एकाहत्तरच युद्ध झालं होतं आणि भारत हा विजयी झाला होता पाकिस्तानचे दोन तुकडे केले होते आपण एक भाग बनला होता बांगलादेश त्यावेळेला माझे वडील uh, खूप uh, गर्वाने येऊन म्हणाले होते की आपली सेना हे युद्ध जिंकली त्यावेळेला माझे आजोबा हे म्हणाले होते बेटा आपली सेना हे युद्ध नाही जिंकली युद्ध जिंकतो हा नेहमी राष्ट्र देश आणि त्याच्यामुळे ही जी भावना आहे की प्रत्येक भारतवासी हा कुठल्याही संकटामध्ये एकत्रित होतो युद्ध जेव्हा असेल तेव्हा संघटित होतो ही भावना कारगिल युद्धाच्या वेळेला मला खूप जाणवली खूप जाणवली कारण कारगिल युद्धाच्या वेळेला जिथे कुठे आम्ही बाहेर जायचो तिथे आम्हाला खूप रिस्पेक्ट मिळायचा खूप आदर मिळायचा तिथे खूप असे स्टॉल दुकानं लागली होती की सैनिको केली समोसे और चाय मुफ्त आम्ही त्यावेळेला एका जागीहून दुसऱ्या जागी, जागी स्टेशननी जायचो स्टेशनवरती भरपूर वेगवेगळ्या समाजसेवी संस्था यांनी स्टॉल लावले होते की इथे तुमच्यासाठी हे सैनिकांसाठी हे मुफ्त मध्ये आहे सैनिको या आम्ही जसं बोगीतून उतरायचो किंवा कोणाला कळायचं की आम्ही सैनिक आहोत एका भागातून दुसऱ्या भागात जातोय तसं आमचं स्वागत व्हायचं आम्हाला मिठाई पेढे हे द्यायचे त्याच्यामुळे ही जी भावना आहे की देश हा कुठल्याही संकटाच्या वेळेस एकत्रित होतो ही भावना आम्हाला त्यावेळेला जाणवली कारण प्रत्येकाला वाटत की या युद्धामध्ये माझ्याकडून पण काहीतरी हातभाग लागावा काहीतरी व्हावं त्याच्यामुळे तो कारगिलचा युद्ध जेव्हा होता तो क्षण माझ्यासाठी आयुष्यात अविस्मरणीय होता भारतीय वायुसेनेच्या कार्यकाळामध्ये दुसरा एक क्षण खूप अविस्मरणीय होता आणि तो म्हणजे जेव्हा माझी निवड झाली होती पासिंग आउट परेडला कमांड करण्यासाठी एन सी सीचा बॅकग्राऊंड मला असल्यामुळे माझी जी काही एनसीसी मध्ये ट्रेनिंग झाली होती माझी जी काही प्रॅक्टिस झाली होती एन मध्ये त्याच्यामुळे मला खूप एक माझ्या शरीरामध्ये ऊर्जा होती आणि मला खूप एक्साइटमेंट होती की मी शेवटी माझं स्वप्न पूर्ण होत आहे आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी जेव्हा ट्रेनिंग मध्ये गेली तेव्हा मला खूप त्रास नाही झाला जेवढा जा त्रास माझ्या बाकीच्या कोर्समेट्सना झाला कारण त्या एनसीसी बॅकग्राऊंड मधून नव्हत्या पण त्यांना मी खरंच सल्यूट करायची माझी इच्छा आहे की तुमचं सैन्याचं बॅकग्राऊंड नसतानाही तुम्ही ते जे ट्रेनिंग आहे ते इतकं छान पद्धतीने केलं आणि खरं सांगू आपण आम्ही ज्या होतो त्या वेगवेगळ्या देशाच्या भागातून होतो वेगवेगळ्या धर्मांचे होतो वेगवेगळ्या जातींचे होतो पण तिथे आल्यानंतर आमचा एकच परिचय होता की आम्ही सैनिक होतो ना धर्म जात ना काही ना काही आमच्या सैन्यामध्ये सर्व धर्म मंदिर हे असतं त्या एका मंदिरात सगळ्या धर्मांचे देव असतात आणि आमच्या सैन्यामध्ये आम्ही धर्म आमचा एकच असतो आणि तो आहे भारतीयता हा आमचा एकच धर्म असतो इंडियननेस इज इंडियनने ओनली रिलीजन आणि आम्ही वेगवेगळ्या आपल्या ज्या धर्म आहेत त्या धर्मांना आम्ही कधी लक्षात घेत नाही म्हणजे माझ्या वडिलांची जी युनिट होती ती मराठा लाईट इन्फंट्री युनिट होती आणि आमच्या बाबा सांगायचे की त्यांच्या युनिटचे जे कमांडिंग ऑफिसर होते ते होते कर्नल uh, झकी आता ते लेफ्टनंट जनरल म्हणून रिटायर झालेले आहेत uh, ते गव्हर्नर uh, जे होते काश्मीरचे जगमोहन त्यांचे ऍडवायजर uh, राहिलेले होते जे स, uh, हे जे झकी साहेब आहेत हे मराठा युनिटमध्ये जिथे कुठे मराठा युनिटमध्ये ते असताना सत्यनारायणाची पूजा व्हायची तर हे कर्नल झकी हे बसून स्वतः सत्यनारायणाची पूजा करायचे आणि एकदम uh, पूर्ण सगळे परंपरा प्रमाणे करायचे म्हणजे आचमन करणं वगैरे वगैरे हे सगळं करायचे गणेशोत्सव हे लोक मराठा रेजिमेंट मध्ये साजरा करतात तिथे गणेशाची मूर्ती स्थापन करणं ही पूर्ण पूजा जी असते तुम्ही कुठल्याही धर्माची असाल तरी तुम्ही एकत्र येत होता त्याच्यामुळे माझ्या माझ्या कोर्सची मला काही काही या गोष्टी मला सांगाव्याच्या वाटत वाटतात की ज्या माझ्या आयुष्यामध्ये ज्यांनी खूप रोल प्ले केलेला आहे खूप महत्वाचा रोल प्ले केलेला आहे की धर्मनिरपेक्ष आपण आहोत आपण वेगवेगळ्या धर्मांमध्ये आपण विश्वास जरी ठेवत असलो तरी आपण एक राष्ट्र आहोत आणि एका राष्ट्राचे आपण नागरिक आहोत हे जे भाव आहे हे आमच्या सगळ्यांमध्ये होत आणि आम्ही सगळ्या मुली एकमेकांना प्रोत्साहन देत एकमेकांचं आम्ही मनोबल हे उंचवण्यासाठी आम्ही सतत पुढे असायचो कोणी काही कोणाला जर काही खूप जास्त धावलं किंवा पनिशमेंट मिळाली खूप जास्त धावण्याची तर आम्ही तिला म्हणायचो की काही हरकत नाही नुसतं धावण्याचीच तर आहे अरे तू अशी धावू शकतेस तू तशी धावू शकते, धाव शकते आम्ही तुला आम्ही तुझ्या बरोबर धावूया तू चिंता नको करू असं करून आम्ही हे पूर्ण ट्रेनिंग संपवलं ट्रेनिंगच्या सगळ्यात शेवटी एक पासिंग आऊट परेड होतं आपण आजकाल टीव्हीमध्ये खूप सारे पासिंग आऊट परेड बघतो एनडीए ची पासिंग आऊट परेड आय एम ची पासिंग आऊट परेड अशा प्रकारे ते पासिंग आऊट परेड होत आणि त्या पासिंग आऊट परेडला कमांड करणं हे खूप जास्ती गौरवास्पद गोष्ट मानल्या जाते आणि त्या गोष्टीसाठी जेव्हा माझी निवड झाली तेव्हा परत सगळ्यात पहिले मी सांगितलं ते माझ्या आई वडिलांना फोन करून की ह्या गोष्टीसाठी माझी निवड झालेली आहे आणि त्यावेळेला बाबांना तर अपेक्षित कदाचित होतं ते कारण बाबांनी माझं एनसीसीचं ट्रेनिंग बघितलेलं होतं आणि त्यावेळेला माझी परेड वगैरे बघितलेली होती त्यावेळेला माझ्या आईच्या डोळ्यात पाणी आलं आणि माझी आई म्हणाली की बेटा आजपर्यंत तुला जे घडवलं ते कदाचित तुझ्या वडिलांनी घडवलं पण जे संस्कार तुला मिळालेले आहेत तर मी तिचं वाक्य पूर्ण केले ते अर्थात तुझ्याकडून मिळालेले आहे त्याच्यामुळे आईचा माझ्या आयुष्यामध्ये मा जितका मोलाचा वाटा आहे तितकाच मोलाचा वाटा माझ्या वडिलांचा आहे आणि मी दोघांनाही हात जोडून शत शत नमन करते की आज प्रत्येक युवकाच्या आयुष्यामध्ये आपले आई वडील हे सगळ्यात पहिले आपले गेम चेंजर हे असतात आपल्या जशा आ, आ, परंपरेत म्हटलेलं आहे की मातृदेव भव पितृदेव भव मग गुरुदेव भव की पहिले मातृदेव भव पहिले आईचे आपण चरण स्पर्श करून पहिले आईला आपण नमन करावं मग पिताला नमन करावं मग गुरुंना नमन करावं आणि मग परमेश्वराला नमन करावं पहिले स्थान आपल्या आयुष्याचं आई आईच आहे तर हे ही जेव्हा बातमी सांगितली आणि मी, मी जेव्हा परेड कमांड केली तो जो क्षण होता माझ्यासाठी माझ्या भारतीय वायुसेनेतला तो क्षण अतिशय उत्तम होता त्याच्यामुळे हे असे दोन तीन क्षण होते आणि हो एक इन्सिडेंट मला सांगावं असं खूप वाटतो की माझी दुसरी बदली जी झाली ती नागपूरला झाली नागपूरला फोर्टीन केअर अँड मेंटेनन्स युनिट भारतीय वायुसेनेचं होतं हे सोनेगाव एअरपोर्टच्या जवळ होत तिथे एक घटना घडली ज्याच्यामुळे कदाचित माझं नाव नागपूरच्या पेपरमध्ये पहिल्यांद म्हणजे झळकलं भारतीय वायुसेनेत असताना रविवारचा दिवस होता खूप पाऊस पडत होता आणि त्यावेळेस त्या दिवशी मी ड्युटी ऑफिसर होती तर जशी मी रोज ऑफिसमध्ये टू व्हीलरनी जायची तेव्हा ऑफिसच्या कामाला कामाचे जे काही डॉक्युमेंट्स असायचे ते माझ्याकडे छोटीशी छोटीशी ब्रीफ केस असायची ती ब्रीफ केस मी समोर ठेवून मी टू व्हीलरनी जायची कारण माझं घर आणि हे माझं जे ऑफिस होतं हे जवळ होतं त्या दिवशी खूप पाऊस होता ड्युटी ऑफिसर असल्यामुळे जाणं तर हे अनिवार्य होतं गरजेचं होतं रेनकोट घालून मी जात होती मेन रोडवरून सोनेगावकडे वळताना तिथे एक टपरी होती त्या टपरीवरती रोज तिथे गर्दी असायची त्या दिवशी पण दोघं तिघ लोक होती पावसामध्ये पण होती मी तिथून टर्न केला टर्न केल्याबरोबर जो आमच्या ऑफिस पर्यंतचा रस्ता होता तो रस्ता खूप सुनसान रस्ता असतो तिथे कोणीच नव्हतं त्या रस्त्यावरती आणि मी पावसामध्ये जात होती गाडी चालवत होती त्या टपरीवर दोन युवक होते ते दोन युवक आपल्या हॉंडा त्यांनी सुरू केली माझ्या मागे आले आणि एकदम माझ्या गाडी समोर त्यांनी गाडी लावली आपली आणि मला एकदम म्हटलं एक पैसे निकाल तेरे पास के घडी निकाल तेरा बिलकेस दे जल्दी दे आणि दुसऱ्याने चाकू काढला आपल्या खिशातून नाही तो ये छुरी तेरे पेट में भोग दुंगा तर एकदम माझ्या गाडी समोर त्यांनी अशी गाडी लावली एकदम तर माझा बॅलन्स गेला आणि मी पडली म्हणजे मी खालती पडली माझ्या अंगावर गाडी पडली तर मी असं दाखवलं की मी उठते रे बाबा आणि मग देते तुला जे काही हवं ते तर मी उठायचं असं दाखवलं की मी उठते आणि उठताना ती गाडी त्या दोघांच्या अंगावर मी फेकली माझी गाडी फेकल्याबरोबर दोघ जण खालती पडले त्याच्यातला एक जण उठला आणि त्याने आपल्या खिशातून एक मोठी चेन काढली आणि अशी गुंढाळडी हाताला आणि म्हंटल तू जादा बन मत तू जल्दी दे, दे वर ना या चेनसे पिटूंगा यही पर रस्ता सुनसान आहे त्याको कोई बचाने केले माईकलाल भी नये गा तर नॅचरली मी कराटे के, शिकलेली होती मी कराटेमध्ये ग्रीन बेल्ट आहे आणि सैन्य बाबांचा माझ्यावरती प्रभाव त्याच्यामुळे मी त्या मुलाला आणि लाथ मारली ती अशा ठिकाणी जिथे माणूस कमजोर पडतो जोरदार लाथ मारली दुसऱ्या मुलाला माझ्या ब्रीफ केसनी मी त्याला ताडकन मारलं आणि मारल्यानंतर तो ज्याला मी लात मारली होती तो इतका कळवळला आणि दुसरा मुलगा तो मी जेव्हा ती ब्रिफकेस मारली त्याला तर त्यांनी ती ब्रीफकेस माझ्या हातून घेतली आणि लवकर गाडी सुरू केली दुसऱ्या मुलाला म्हंटल बॅग जल्दी आणि निघून गेले ते मग मी तिथून लगेच उठली माझी गाडी पलटवली मी लगेच सोनेगाव पोलीस स्टेशन मध्ये आली मी कंप्लेंट केली तिथे आणि लगेच दुसऱ्या दिवशी सगळ्या नागपूरच्या वृत्तपत्रांमध्ये न्यूज झळकली की अं फ्लाईट लेफ्टन्ट शिवाली देशपांडे यांनी फ्लाईंग केक मारून गुंडांना हकलून टाकलं गुंडांचा सामना केला आणि बहादुरीची ही एक मिसाल आहे आणि असं तसं तसं अशा तस, गोष्टी तर ही एक गोष्ट खास महिलांसाठी मी सांगू इच्छिते की आपण स्वतःला कमजोर नाही समजावं मला ही खात्री आहे की महिला ज्या आहेत किंवा ज्या युवती आहेत त्या आजकाल खूप जास्ती एक्सपोजर त्यांना मिळतं पण स्वतःला कमजोर तुम्ही समजू नका एक अं म्हणजे आपण म्हणतो ना की पर ऐसा देखा जाता है की महिला या स्वतःला शारीरिक रूपाने कमजोर समजतात पण एक गोष्ट सांगू इच्छिते मी युवतींना की देवानी आपलं शरीर हे खूप विचारपूर्वक बनवलेलं आहे आपल्याला दाद दिलेले आहेत हे फक्त जेवण जेवण्यासाठी नाही पण हे दात दिलेले आहेत जर कोणी आपल्याला इथून पकडलं तर त्याला चावायला आपल्याला जेव्हा कोणी काही करायचा प्रयत्न करतं तेव्हा आपल्या शरीरामध्येच आपले शस्त्र हे जडलेले आहेत आपल्याला हात दिलेले आहेत आपण हाताचा उपयोग करावा आजकाल मुली आपल्या नख वाढवतात फक्त नेलपॉलिश लावण्यासाठी नख नका वाढवू तर जर गरज पडलीस तुम्हाला जर गरज पडल्यास तर एखाद्यानी जर तुम्हाला तुमचा सामना केला तुम्हाला हात लावायचा प्रयत्न केला तर त्या नखांनी त्याचा चेहरा ओरबाडून काढा आपल्याला पाय दिलेले आहेत तुम्हाला खूप जास्त शक्तीची गरज नाही पाय दिलेले आहेत त्याचा उपयोग करा लात मारण्यासाठी आपल्याकडे शरीरामध्येच भगवंतांनी भरपूर शस्त्र दिलेले आहेत त्याच्यामुळे आपण वीक आहोत कमजोर आहोत हे मानून हारून जाऊन बसू नका आपण प्रतिकार हा जरूर करायला हवा महिलांच्या विषयी जो अन्याय होतो महिलांच्या विरोधात ज्या काही घटना घडतात त्याचा आपण प्रतिकार महिलांनी जरूर करायला हवा कारण महिला ही अबला नाही या महिला ही सबला आहे अगदी योग्य उत्तर शिवाली जी तुम्ही दिलेलं आहे आणि मला हेच अपेक्षित होतं की ज्या पाच वर्षाचा कालावधी आपण सैन्य दलामध्ये घालवला त्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये त्या सगळ्या प्रसंगांचा त्या सगळ्या कामाचा प्रभाव जो तुमच्या मनावर पडला त्यामधून जे प्रकटीकरण तुम्ही आज या ठिकाणी केलं के मला असं वाटतं ज्या तरुण तरूं तरुणींसाठी आपण हे सगळं करतो आहे ज्यांच्यापर्यंत हे पोचते आहे त्यातल्या विशेषतः तरुणींना तर निश्चित आपल्याकडून प्रेरणा मिळणारा विषय आपण मांडलेला आहे की आपण शारीरिकदृष्ट्या कसं सक्षम झालं पाहिजे आजच्या या मुलाखतीच्या पहिल्या भागामध्ये आपण फ्लाईट लेफ्टनंट शिवाली देशपांडे यांच्या जीवनपट आपल्यासमोर उलगडत असताना त्या सैन्य दलामध्ये कशा गेल्या सैन्य दलामधली त्यांची सेवा कशी होती याच्यासोबत त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकसनामध्ये कसे पैलू निर्माण झाले आणि कोणाकोणाचा प्रभाव राहिला हे सगळं आपण पाहिलं परंतु मला इथे एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते हा पहिला भाग या ठिकाणी संपवत असताना कारण त्यांच्या जीवनाचा जीवनपट जेव्हा आपण पाहतो तेव्हा त्याचे दोन भाग आहेत आणि तो दुसरा भाग देखील आपल्याला जाणून घ्यायचा आहे आत्ता त्या ज्या तरुणींच्या आणि तरुणांच्या सक्षम असण्याबद्दल त्यांनी एक घटना जी सांगितली ज्या प्रकारे नागपूरच्या वृत्तपत्रामध्ये त्यांचं नाव झळकलं आणि गुंडांना त्यांनी अक्षरशः झोडपून काढलं परंतु तरुण तरुणींनी सक्षम व्हावं हा केवळ विचार मनामध्ये न ठेवता मा त्या पद्धतीनं आपल्या वडिलांच्या प्रेरणेतून सुरू झालेल्या एका संस्थेच्या माध्यमातून त्या हे काम करत आहेत म्हणजे केवळ मुलाखतीच्या माध्यमातून हे असं करावं तसं करावं हे न सांगता प्रत्यक्ष तरुण तरुणींना त्या प्रक्रियेमध्ये आणून सक्षम बनण्या बनवण्याचं काम त्या प्रहार समाज सं, संस्थेच्या माध्यमातून करतात समाज जागृती संस्थेच्या माध्यमातून करतात याबद्दल देखील आपल्याला जाणून घ्यायचं आहे आपण या मुलाखतीच्या दुसऱ्या भागामध्ये फ्लाइट फ्लाईट लेफ्टनंट शिवाली देशपांडे यांच्याद्वारे केलं जाणारं काम जे त्यांच्या पूज्य पिताश्री सुरू केलं आणि त्याचा वसा हा घेऊन त्यांनी ते काम जे पुढे सुरू केलेलं आहे आणि या कामामध्ये आपल्याला देखील कशा प्रकारे तरुण तरून, तरुणी म्हणून सहभागी होता येईल या सर्व गोष्टींबद्दल आपल्याला जाणून घ्यायचं आहे आजच्या या मुलाखतीमध्ये शिवाली देशपांडे यांनी जितक्या मनमोकळेपणाने आणि त्यांच्या बोलण्यातून जाणवत होतो की बऱ्याच दिवसानंतर आम्हाला एका महिला सैनिकाशी बोल बोलायला मिळते आहे ती संधी मिळाली आहे आणि तो जो एक सैनिकाच्या मनामध्ये आणि त्याच्या बोलण्यामध्ये असणारा जो आत्मविश्वास असतो तो आम्हाला तुमच्या शब्दा शब्दामधून जाणवला परंतु याच्या पुढे जाऊन देखील म्हणजे असं म्हणलं जातं त्या नाना पाटेकरच्या विषय होता आणि आणि हे वाक्य होतं की सोल्जर सोल्जर इज तो कायम सैनिक असतो ती जी सैनिकाची भूमिका समाज जागृतीच्या माध्यमातून आपण प्रहार संस्थेच्या माध्यमातून करीत आहात त्याबद्दल आपण पुढच्या भागामध्ये जाणून घेणार आहोत तुमचं मनापासून अभिनंदन आणि आभार मानतो आणि पुढच्या भागामध्ये आपण पुन्हा भेटूयात धन्यवाद